अपने बच्चों के ब्राइट फ्यूचर के लिए आज ही ज्वाइन कीजिए गेटा ट्यूटोरियल। जल्दी कीजिए क्योंकि 1 अप्रैल से समर क्लासेस शुरू हो रहे हैं। गेटा ट्यूटोरियल्स IDSMT लेआउट अबव RDCC बैंक अपोजिट टू अपोलो फार्मेसी IB रोड रायचूर। कॉन्टैक्ट नंबर है 8073625762। नाज़रीन आदाब एवं टीवी में आप तमाम का खैर मकदम है। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यानी SDPI ने आज जिला SP को एक मेमोरेंडम पेश करते हुए कहा कि कल यानी 26 मार्च को रायचूर शहर में बजरंग दल और श्रीराम सेना की जानिब से शोभा यात्रा का जुलूस निकाला जाने वाला है। गुज़श्ता साल इस जुलूस के दौरान मुस्लिम कम्युनिटी के जज्बात को मजरू करने और भड़काने वाले गाने बजाए गए थे, साथ ही साथ मुसलमानों के खिलाफ भड़काने वाले भाषण भी किए गए थे। इस साल इस तरह की हरकत न हो, इस सिलसिले में कानूनी इकदाम करने और रायचूर शहर के अमन को बरकरार रखने के लिए अपील की गई। इस मौके पर SDPI के जिला सदर तौसीफ अहमद के अलावा SDPI के MLA उम्मीदवार सैयद इसाक हुसैन खालिद और मोहम्मद गौस और दीगर भी मौजूद थे। आज सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की जानिब से SP साहब को मिलकर एक लेटर दिए हम लोग, जिसमें हम लोग उनसे डिमांड करे हैं कि कल जो रायचूर में 26 तारीख को संघ परिवार के जो ऑर्गेनाइजेशन है बजरंग दल और शिवसेना, उनका जो शोभा यात्रा है उसके लिए हम लोग SP साहब आपसे गुजारिश कर रहे हैं कि ये जो शोभा यात्रा है उसको कानून के दायरे में रह के होना चाहिए, क्योंकि जब पिछले साल हम देखे हैं इस शोभा यात्रा के दौरान में चंद फिरका परस्त तंजीमों ने, जैसे कि बजरंग दल और श्रीराम सेना के गुंडों ने है ना, एक मुसलमानों के खिलाफ भड़काऊ भाषण करे, मुसलमानों के खिलाफ ऐसे नफरत के गाने लगाए थे जिससे माहौल खराब होने की एक माहौल खराब करने की कोशिश की थी। तो इस साल वो यात्रा से पहले हम लोग SP साहब से मिलकर एक लेटर दिए हैं कि ये साल जो है इस तरीके का माहौल खराब करने की कोशिश नहीं होना और यहाँ के जो पुलिस डिपार्टमेंट है इनके ऊपर कानूनी कार्रवाई करना, ये जो भी इस तरीके का माहौल खराब करने की कोशिश कर रहे हैं उनको कानून की कार्रवाई करना, वरना हम भी खामोश रहने वाले नहीं है। जो हो सकता कानूनी दायरे में रह के इनको है ना सख्ती से सख्त इनके खिलाफ एक्शन लेने की हम लोग भी है ना डिमांड करेंगे इंशाल्लाह। इवत्तिन दिन जिला पोलिस वरिष्ठाधिकारी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया वतियिंद नम्म नियोग बंद भेटियागित्तु। ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಹಳೆ ದಿನಾಂಕ 26ನೇ ತಾರೀಕು ಶೋಭಾಯಾತ್ರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಶ್ರೀರಾಮ್ ಸೇನೆ ಹಾಗೂ ಬಜರಂಗ್ ದಳ ಕಡೆಯಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಶೋಭಾಯಾತ್ರೆ ಆಗ್ಲಿ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಈ ತರ ಧಾರ್ಮಿಕ ಆಚರಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಮ್ದು ಯಾವುದೋ ಒಂದು ಅದಕ್ಕೆ ನಮ್ದೇನ್ ಇದು ಇಲ್ಲ, ನಮ್ದೇನ ಅದಕ್ಕೆ ಆಕ್ಷೇಪ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಹೋದ ವರ್ಷ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆ ಒಂದು ಶೋಭಾಯಾತ್ರೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಮಸೀದಿಗಳ ಎದುರುಗಡೆ ಒಂದು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆ ಹೇಳುವುದರ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತೆ ಘೋಷಣೆ ಕೂಡ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮದ ಇದು ವಿರುದ್ಧ. ಈ ತರ ಆಗ್ಬಾರ್ದು. ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಈಗ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಈಗ ಚುನಾವಣೆ, ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಇದೆ, ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳು ಇದ್ದ ಕಾರಣ ಬಹಳಷ್ಟು ಇದನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಇದಕ್ಕೆ ಏನ್ ಬೇಕು ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮವಾಗಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಕಾನೂನಾತ್ಮಕ ಏನು ಅದಕ್ಕೆ ಇದು ಇದೆ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ವಾತಾವರಣ ಸೌಹಾರ್ದತೆ ಏನಿದೆ ಅದು ಕೆಡಬಾರ್ದು, ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಇವರು ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಒದಗಿಸಿ ಯಾವ್ದಾದ್ರೂ ಈ ತರ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಯಾವುದೇ ಒಂದು ಧರ್ಮದ ವಿರುದ್ಧ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತವಾಗಿ ಪೊಲೀಸರೇ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ದೂರು ದಾಖಲಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಆಗ್ಬೇಕು. ಇದರಿಂದ ಒಂದು ನಮ್ಮ ಏನು ವಾತಾವರಣ ಇದೆ ಆ ಒಂದು ಇದು ಅದೇ ರೀತಿ ಕಾಪಾಡುವ ಪ್ರಯತ್ನ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರಾಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಯವರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಒಂದು ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಮಗೆ ಅವರು ನಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಯಾವುದಕ್ಕೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದತೆ ಕೆಡುವ ಯಾರಾದರೂ ಈ ತರ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಕಾನೂನು ಕೈ ಎತ್ತುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಸೂಕ್ತ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ನಾವು ಕೂಡ ಪೊಲೀಸರ ಜೊತೆ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತೀನಿ.